हॅलो गाईज, मी निकिता मराठी किचन फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिरवा मटार वर्षभर कशा प्रकारे स्टोअर करायचा. वर्षभर आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाटाण्याचा उपयोग आपल्या भाज्यांमध्ये असो किंवा स्वयंपाकामध्ये होतच असो, पण हिवाळ्याभर आपल्याला हिरवा मटार उपलब्ध होतो पण वर्षभर तो होत नाही. मग आपल्याला बाजारातून हिरवा वाटाणा जो आहे जो फ्रोझन असतो तो विकत आणावा लागतो. एकतर तो महाग असतो आणि त्याला कलरसुद्धा दिलेला असू शकतो. त्यामुळे मटार हा जो आहे तो वर्षभर कसा टिकवून ठेवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 4 किलो मटाराच्या शेंगा घेतल्या होत्या, त्याचे मी इथे दाणे मोकळे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीचा मटार आपल्याला इथे वापरायचा आहे आणि थोडे मोठे दाणे जे असतात तशा मटाराच्या शेंगा आपल्याला इथे वापरायच्या आहे दाणे काढण्यासाठी. तर मी इथे दाणे काढून घेतलेले आहे. आता या दाण्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी एका पाण्याने याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. तर आता मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर गंजामध्ये मी 5 ते 6 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा मी इथे मीठ घालते आहे. यामुळे आपला जो मटर आपण तयार करणार आहोत, फ्रोझन करणार आहोत, त्याचा रंग जो आहे तो हिरवाच राहील. तर त्यामुळे आपल्याला हे इथे टाकायचं आहे. आता मी झाकण ठेवून याला उकळी येण्यासाठी ठेवते आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. आता जो मटार आहे तो आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे सगळा जो मटारचे दाणे आहे ते मी पाण्यामध्ये टाकून घेते आहे. तर गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे, गॅस कमी करायचा नाही आहे. आता याला थोडंसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. तर 1 ते 2 मिनटानंतरच तुम्ही बघाल मटार जो आहे तो पाण्यावर तरंगायला लागेल. तर बघा इथे तुम्ही बघत असाल थोडेसे दाणे जे आहे ते वर आलेले आहेत. तर 2 मिनटानंतर हे दाणे जे आहे हे पूर्ण वर येतात. तर तुम्ही बघू शकता. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस व्हायला आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. तर 3 मिनटानंतर बघा हे दाणे जे आहे हे पूर्ण पाण्याच्या वर आलेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मटार आहे हे आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही बर्फाचे तुकडेसुद्धा टाकलेले आहेत. तर आपल्याला एकदम गार पाणी घ्यायचं आहे. तर हे मटार जे आहे हे गार पाण्यामध्ये टाकल्यामुळे याची जी कुकिंग प्रोसेस जी आहे ती इथेच थांबते आणि मटार जो आहे तो जास्त शिजत नाही. आपल्याला जास्त मटार शिजवायचा नाही आहे. जास्त मटार जर शिजला तर तो जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून आपल्याला ही प्रोसेस आहे ही 1 ते 2 मिनटंच करायची आहे. आता आपल्याला थोडंसं हाताने ढवळून घ्यायचं आहे. तर हा मटार जो आहे हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपल्याला याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी एका चाळणीमध्ये मटार जो आहे तो काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो किती हिरवागार आलेला आहे. आता पूर्ण पाणी याचं निथळू द्यायचं आहे. तर पाणी निथळलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला याला एका कॉटनचा जो कापड आहे त्यावर असा पसरवायचा आहे आणि याचं जे पाणी आहे ते पूर्णतः सुकवायचं आहे. मटार आपल्याला सुकवायचं नाही आहे, मटारचं फक्त जे पाणी आहे ते सुकवायचं आहे. त्याला आपल्याला 1/2 ते 1 तास लागू शकतो. त्याच्यावर आपल्याला ठेवायचं नाही आहे. याला उन्हामध्ये वाळवायचं नाही आहे, तुम्ही फॅन खाली याला वाळवू शकता. तर बघा मटारचं जे पाणी आहे ते पूर्णतः सुकलेलं आहे. आता याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी एका भांड्यात याला काढून घेतलेलं आहे आणि याला पॅक करण्यासाठी मी अशा प्रकारच्या झिपलॉक बॅग ज्या आहेत त्या वापरते आहे. तुम्ही कुठलंही प्लास्टिक वापरू शकता. जे किराणा मालासोबत प्लास्टिक येतात तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता, किंवा हवाबंद डब्यामध्येसुद्धा तुम्ही याला स्टोअर करू शकता, किंवा साध्या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर केलं तरीही चालेल. तर इथे मी या झिपलॉक बॅगमध्ये अशा प्रकारे याला भरून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता. तर थोडीशी जागा आपल्याला इथे रिकामी ठेवायची आहे, पूर्ण वरपर्यंत याला भरायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे ही जी बॅग आहे ही आपल्याला अशी लॉक करायची आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या ज्या बॅग आहे त्या मी भरून घेते आहे इथे. आणि हा जो मटार आहे हा आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचा आहे. तर 1 वर्ष याला काहीही होत नाही, हा जसा आहे तसाच राहतो.
तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही भाजीसाठी किंवा कुठल्याही पुलाव आपण भात बनवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर वर्षभर तुम्हाला जे सुद्धा पदार्थ यापासून बनवायचे आहे ते तुम्ही बनवू शकता। तर एकदा तुम्ही असे मटार जे आहे ते स्टोर करून ठेवू शकता एक वर्षासाठी। तर बघा तुम्ही इथे बघू शकता किती छान हे जे मटार आहे हे झालेले आहे, याचा रंग सुद्धा हिरवा आलेला आहे। तर अशाच प्रकारे सगळ्या ज्या जिपलॉक बॅग आहेत त्या मी इथे भरून घेतलेल्या आहे। तुम्ही साध्या पॉलिथिन मध्ये जर याला पॅक करत असाल तर याला तुम्ही रबर बँडचा उपयोग करा, म्हणजे रबर बँडनी त्याला पॅक करा, म्हणजे आत हवा जाणार नाही। तर अशा प्रकारे इथे या पूर्ण ज्या बॅग्स आहेत त्या भरून झालेल्या आहेत। तर हा होता माझा आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। तर चला तर मग मी भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।